का शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषिक मराठी लोकांच्या करता विशेषतः मुंबईच्या करता काढलेली ती संघटना ती नंतर सर्व दूरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचली. त्यांचे ध्येय धोरणे त्यांचे विचार बाळासाहेबांनी सर्व दूरपर्यंत पोहोचवले. ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी हयातीतच त्या शिवसेनेचं नेतृत्व आता माझं वय झाल्यामुळं मी उद्धव ठाकरेजींच्याकडे देतोय आणि युवा नेतृत्व आदित्य ठाकरेंच्याकडे देतो असं शिवाजी पार्कला सर्व शिवसैनिकांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्षांनी काढलेलं काहीतरी वेगळा अर्थ काढू नका. त्यांचा तसा अजिबात म्हणण्याचा हेतू नसेल कारण माझी त्यांची भेट नाही, परंतु आहे ती शिवसेना बाळासाहेबांनी काढलेली. आता त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धवजींच्याकडं आहे आणि युवा शिवसेनेचं नेतृत्व आदित्य ठाकरेंच्याकडं आहे. ही त्यांची शिवसेना आहे. ते सगळे मिळून ती शिवसेना चालवतात. मी सांगतो ना, या कुणाच्याही दुजोऱ्याला काही महत्व नाहीये. त्यांची शिवसेना त्यांच्या बरोबर आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा काम करतो. आमचे राष्ट्रवादीचे विचार आम्ही पोचवतो आणि काँग्रेस काँग्रेसचं काम करते. समाजवादी पार्टी असेल, सीपीआय असेल, सीपीएम असेल, शेकाप असेल, सगळे पक्ष आपापल्या परीनं काम करत असतात. आता काही वेळेस राजकीय काही स्थित्यंतर अशी घडतात, जसं मागे वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना एका पक्षाचं सरकार यायचे दिवस संपलेले होते म्हणून एनडीए त्यांनी स्थापन केला. तसंच त्याच्यानंतर युपीए स्थापन झाला, त्याचं नेतृत्व सोनियाजी आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी करत होते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब करतात. त्याच्यावर तुम्ही कारण नसताना धजमा करण्याचा प्रयत्न करू नका. जे ते पक्ष आणि त्यांची विचारधारा त्यांची विचारसरणी ही त्यांच्या बरोबर आहे आणि ते आपापल्या परीनं त्वज लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात.